बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव अकोट रस्त्याने येत असताना संतनगरी शेगावमध्ये प्रवेश होताच रस्त्याच्या मध्ये लावलेले डिव्हायडरवर संतनगरीमध्ये येणाऱ्या वाहनांचे काटेरी झुडपांनीच स्वागत होताना दिसत आहे. डिव्हायडरवर काटेरी झुडपे मोठ्या प्रमाणात वाढलेली असल्यामुळे झाडेगाव फाट्यावरून येणाऱ्या व शेगावमधून चार मोरी घालून येणाऱ्या वाहनांना डिव्हायडरवर असलेल्या काटेरी झुडपांमुळे समोरून येणारे वाहन दिसत नाही, त्यामुळे वाहनांचे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या काटेरी झुडपांमुळे शेगाव अकोट रोडवर असलेल्या झाडेगाव चौफुलीवर बऱ्याच वेळा अपघात होऊन लोकांना आपला जीवसुद्धा गमवावे लागले आहेत. त्यामुळे संबंधित रस्त्यावर कुठल्याही प्रकारचा अपघात होऊन कुणाचीही जीवितहानी होऊ नये याकरिता या डिव्हायडरवरील संबंधित विभागाने काटेरी झुडपांची स्वच्छता करून डिव्हायडरवरील काटेरी झुडपं साफ करण्याची मागणी प्रवासी नागरिकांकडून होत आहे. MCN न्यूज मराठीकरिता चंदू पाटील, झाडेगाव, शेगाव ग्रामीण. माझं नाव विलास रामकृष्ण पाटील, झाडेगाव. शेगाव नगर परिषद मधील एरियात येणारा आहे डिव्हायडर, झाडेगाव संबंधित आहे, झाडेगाव पाटा. इथे ह्या वाढलेल्या काठ्या आहेत, त्यांच्यामुळे दरवर्षी इथे 1 ते 2-3 ऍक्सिडेंट होतात. व संतनगरी शेगाव इथे येणारी भाविकांच्या दिंड्या आहे, इथे भरपूर प्रमाणात गर्दी राहते, त्यामुळे इथे ॲक्सिडेंटची शक्यता वाढत आहे. तर याकडे संबंधित प्रशासन नगर परिषदने लक्ष देण्यात यावे व लवकरात लवकर यांचे मार्ग काढण्यात यावा.